न्यूज सदैव आपल्या सोबत नमस्कार मी प्रियंका गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये तुमचं स्वागत सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स कळबादेवी परिसरात लागलेल्या भीषण आगीत अग्निशामन दलाचे दोन अधिकारी मृत्यू पावले शस्त्रे सोडून नांगर हाती घेण्याचे मोदींनी नक्षलवाद्यांना केले आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते तीन विमा योजनेचे झाले शुभारंभ सरकार कोणाचेही असो शेतकऱ्यांना योग्य भाव देणे अशक्य नितीन गडकरींचा घुमजाव आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे अशक्य एकनाथ खडसेंनी केलं संतापजनक वक्तव्य महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत आता पाहूयात सविस्तर बातम्या मुंबईतील कळवादेवी परिसरात एका जुन्या इमारतीला शनिवारी संध्याकाळी लागलेल्या भीषण आगीच्या बचाव कार्यादरम्यान अग्निशामन दलाचे दोन अधिकारी शहीद झाले असून आगीमध्ये होरपळल्यामुळे दोन अधिकाऱ्यांची प्रकृती गंभीर आहे अग्निशामन दलाचे संजय राणे आणि महेंद्र देसाई हे दोन अधिकारी आगीमध्ये होरपळल्यामुळे मृत्युमुखी पडले कळवादेवी येथील गोकुळ निवास इमारतीला शनिवारी संध्याकाळी आग लागली आग विझवण्यासाठी सुरुवातीला अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आणि आठ पाण्याचे टँकर रवाना झाले मात्र आग आटोक्यात येत नसल्याने इतर अग्निशमन केंद्रावरील गाड्याही मागविण्यात आल्या सहा तासांच्या प्रयत्नानंतर रात्री उशिरा अग्निशमन दलाच्या सतरा गाड्यांनी आग आटोक्यात आणली मात्र आग विझवण्यासाठी आलेले मुख्य अग्निशामन अधिकारी सुनील नेसरीकर जखमी झाले असून आग पसरत असतानाच इमारतीचा भाग कोसळला यामध्ये उपमुख्य अग्निशामन अधिकारी आय एस अमीन हे गंभीर जखमी झालेत तर अतिरिक्त विभागीय अग्निशामन अधिकारी एस जी राणे तसेच महेंद्र देसाई हे ढिघाऱ्याखाली अडकले यापैकी अमीन आणि देसाई यांना बाहेर काढण्यात यश आले मात्र राणे यांना बाहेर काढण्यात रात्री उशिरापर्यंत यश आले नाही दरम्यान जखमी नेसरीकर आणि अमीन यांना तातडीने ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी छत्तीसगड येथील नक्षलवादी भागाच्या दौऱ्यावर होते त्यावेळी माओवाद्यांनी बंदुका सोडून हाती नांगर धरण्याचे आणि नक्षलवादाचा मार्ग सोडून विकासाच्या वाटेवर येण्याचे आवाहन मोदी यांनी केले बस्तरसह नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या परिसरात सुमारे चोवीस हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा प्रारंभ यावेळी पंतप्रधानांनी केला छत्तीसगडच्या निर्मितीनंतर नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या दंतेवाडासारख्या क्षेत्रात पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे कडेकोट सुरक्षा व्यवस्था होती माओवाद्यांनी ज्या निरपराध लोकांना मारले आहे त्यांच्या घरी जाऊन कुटुंबाचे दुःख पाहिले की ते स्वतःहून हिंसेचा मार्ग सोडतील तसेच शस्त्राचा मार्ग सोडून नांगर हाती घ्या असे मोदी म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीन विमा योजनांचा शुभारंभ झाला आहे यावेळी गरिबांना आधार नव्हे तर ताकद देण्याची गरज आहे असं मोदी म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान सुरक्षा विमा योजना पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि अटल पेन्शन योजना या तीन योजनांचं शुभारंभ कोलकाता येथे केलं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यावेळी उपस्थित होते जीवन ज्योती विमा योजना पंतप्रधान जीवन सुरक्षा योजना आणि अटल पेन्शन योजना अशा या तीन योजना आहेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात या विमा योजनांची घोषणा केली होती जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत दोन लाखांचा जीवन विमा मिळेल तर सुरक्षा विमा योजनेअंतर्गत दोन लाखापर्यंतचा अपघाती विमा मिळणार आहे या दोन्ही योजनांचा लाभ प्रत्येक व्यक्ती कोणत्याही बँकेत असलेल्या खात्याअंतर्गत घेता येऊ शकणार आहे तर अटल पेन्शन योजना ही घटनात्मक योजनांचा लाभ मिळत नसलेल्या खातेधारकांसाठी आहे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना योग्य भाव देण्याचे आश्वासन दिले होते मात्र गडकरींनी आता आपल्याच आश्वासनावर घुमजाव केला आहे शेतकऱ्यांना योग्य हो हो भाव देणे अशक्य आहे असे गडकरी म्हणाले शेतमालाचे दर जागतिक बाजारपेठेतील प्रवाहानुसारच ठरतात हे सत्य आहे असंही गडकरी यांनी म्हटलंय शेती आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर लिहिलेल्या भूमेह या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी ते बोलत होते सरकार कुणाचंही असो तसंच पंतप्रधान कुणीही असो शेतकऱ्यांना समाधानकारक हमीभाव देणे सरकारसाठी शक्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय राज्याचे कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे अशक्य असल्याचं वक्तव्य केलंय या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे सावकारी कर्ज माफ करणे वीज बिल माफी करणे शेतकऱ्यांच्या मुलांच्या फी माफ करणे अशा अनेक योजना सरकारनं राबवल्या आहेत मात्र तरीही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नसल्याचं खडसेंनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं गेली सलग चार वर्ष कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे त्यात भाजप सरकारच्या काळात तर अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची कवडीभरही भरपाई मिळाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष वाढतो आहे अशावेळी एकनाथ खडसेंनी केलेल्या विधानामुळं शेतकऱ्यांच्या संतापात आणखीनच भर पडली आहे बातमी आहे हिंगोलीतील हिंगोलीतील वसमत तालुक्यातील कान्हेर गावात एका विवाहितेने विष पिऊन आत्महत्या केली आहे पतीच्या विरहामुळे पत्नीने आत्महत्या केल्याचा संशय आहे वसमत तालुक्यातील कान्हेर गावातील नंदाबाई लिंबाजी सरोदे या विवाहितेने पतीच्या विरहामुळे आत्महत्या केली आहे पतीने माहेरी सोडून दिल्यामुळे आई वडिलांकडे राहत असणाऱ्या या पत्नीने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली संबंधित महिला ही मानसिक रुग्ण होती तिने काल पतीचा विरह सहन न झाल्यामुळे विष पिऊन आत्महत्या केली महिलेला वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेव्हा तिला डॉक्टरांनी तातडीने नांदेड येथील गुरु गोविंद सिंग रुग्णालयात हलविण्यास सांगितले मात्र उपजिल्हा रुग्णालयात एकशे आठ रुग्णवाहिका उपलब्ध असून ही सेवा तात्काळ न मिळाल्यामुळे त्या महिलेचा मृत्यू झालाय ही माझी मुलगी सरकारी दवाखाना वसमत येथे आम्ही पायजन घेतल्यामुळे तिला आम्ही त्या दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं होतं आणि डॉक्टर इलाज चालू असताना डॉक्टरांनी आम्हाला सांगले बाबा या मुला ताबडतोब नांद्याला हलवा लागतं हे सिरियस आहे आणि त्यांनी त्यातल्या लोकांनी त्या अंब्युलन्ससाठी त्यांना फोन केला बरं का पण ती गाडी एकही वेळेवर हजर झाली नाही आणि तेवढ्यामध्ये मात्र आमची मुलगी महाराष्ट्रातील चाटे कोचिंग क्लासेस ही एक सुप्रसिद्ध खाजगी शिक्षण संस्था असून या संस्थेतील शिक्षकावर विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप लावण्यात आला आहे विनयभंगा प्रकरणी शिक्षक मयूर कुंभार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे हा सर्व प्रकार सांगलीत घडला आहे शिवप्रतिष्ठान संघटनेने चाटे संस्थेतील शिक्षक विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला पाठीशी घालत असल्याचा आरोप केला आहे या संघटनेने चाटे क्लासेसच्या विरोधात जोरदार आंदोलन करत सर्व शिक्षकांना भर रस्त्यात कान पकडून जाहीर माफी मागायला लावली एका संतप्त कार्यकर्त्याने तर एका शिक्षकाच्या थ्रेट श्रीमुखात लगावली हा सर्व तमाशा पोलिसांच्या समोरच सुरू होता चाटे संस्थेकडून शिक्षकाच्या निलंबनाचं तसंच कोचिंग क्लास बंद करण्याचे लेखी पत्र मिळाल्यानंतर या संघटनेने आपले आंदोलन मागे घेतले महायुतीतील घटक पक्षांची मुंबईत बैठक झाली या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राजू शेट्टी यांनी सलमानच्या हिट अँड रन प्रकरणाचा मुद्दा आवर्जून उपस्थित केला कर्तव्यदक्ष पोलीस रवींद्र पाटील यांच्यावर उपासमारीची वेळ का आली याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे अभिनेता सलमान खानला शिक्षा सुनावल्यानंतर त्याचे सांत्वन करण्यासाठी राजकारण्यांची आणि सेलिब्रिटींची रांग लागली मात्र या खटल्यात शेवटच्या श्वासापर्यंत कर्तव्यदक्ष पोलीस रवींद्र पाटील यांनी आपली साक्ष कायम ठेवली त्यांच्यावर साक्ष फिरवण्यासाठी दबाव आला पण त्यांनी कर्तव्यात कसूर केली नाही उलट आपल्या कामाशी प्रामाणिक राहणाऱ्या रवींद्र पाटील यांच्यावर उपासमारीची वेळ आली त्यांच्यावर खोट्या नाट्या केसेस दाखल करण्यात आल्या त्यांचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे स्वतः मुख्यमंत्र्यांनी याबाबत चौकशी करावी या राज्यात सेलिब्रिटींना जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्व नोकरदार कामगारांनाही आहे हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून द्यावं अशी मागणी मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे असं राजू शेट्टी म्हणाले ज्येष्ठ इतिहास संशोधक लेखक आणि प्रभावी वक्ते निनाद बेडेकर यांचे आज सकाळी पुण्यात निधन झाले ते पासष्ट वर्षांचे होते निनाद बेडेकर हे इतिहास संशोधन क्षेत्रातील नावाजलेले व्यक्तिमत्व होते अभ्यासवृत्तीचे बेडेकर यांचे मोडी फारसी या दोन्ही भाषांवर उत्तम प्रभुत्व होते त्यांनी आपल्या संशोधनातून पानिपतचा प्रत्यक्ष इतिहास जगासमोर आणला आपल्या ओजस्वी वाणीने त्यांनी हा इतिहास प्रभावीपणे श्रोत्यांसमोर मांडला शिवकालीन इतिहास हा देखील त्यांच्या संशोधनाचा प्रमुख विषय होता याशिवाय अनेक वर्तमानपत्र आणि मासिकांमधून ते इतिहासाविषयी लिखाण करत असत आता मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे मुंबईकरांचा लोकल प्रवास आता जलद गतीने होणार आहे कारण मध्य रेल्वेच्या मार्गावरील गाड्यांचा वेग ताशी शंभर किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो मध्यंतरी मध्य रेल्वे डीसीतून एसीत करण्याचा विषय सुरू होता आणि आता मध्य रेल्वे मार्गावरील विद्युत प्रवाह डीसीतून सीमध्ये परिवर्तित करण्याचं प्रमाणपत्र रेल्वे बोर्डाकडून मध्य रेल्वेला मिळालं आहे तेवीस मे रोजी मध्यरात्रीपासून हे बदल करण्यात येतील तसंच बंबाडियर गाड्याही मध्य रेल्वेवर धावण्याचा मार्गही मोकळा होईल सुरक्षा रेल्वे आयुक्तांकडून चौऱ्याहत्तर ठिकाणांबाबत प्रश्न उपस्थित केला होता त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने सवलत प्रमाणपत्र देण्यासाठी रेल्वेकडे अर्ज केला होता त्यानंतर मध्य रेल्वेने खबरदारी बाळगत गेल्या वर्षी ठाण्यापर्यंतच्या विद्युत प्रवाहाचे काम पूर्ण केले त्यानंतर ठाणे ते सीएसटी या उर्वरित टप्प्यातील कामाला सुरुवात झाली आणि आता यावर्षी जानेवारीत मध्य रेल्वेकडून डी सी एसी परिवर्तनाची चाचणी झाली त्यामुळे आता लवकरच मध्य रेल्वे सुपरफास्ट धावणार यात शंका नाही जाता जाता पुन्हा एकदा पाहुयात हेडलाईन्स कळबादेवी परिसरात लागलेल्या भीषण आगीत अग्निशमन दलाचे दोन अधिकारी मृत्यू पावले शस्त्रे सोडून नांगर हाती घेण्याचे मोदींनी नक्षलवाद्यांना केले आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते तीन विमा योजनेचे झाले शुभारंभ सरकार कोणाचेही असो शेतकऱ्यांना योग्य भाव देणे अशक्य नितीन गडकरींचा घुमजाव आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे अशक्य एकनाथ खडसेंनी केलं संतापजनक वक्तव्य तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत